भीमा कोरेगाव येथील हिंसाचारापूर्वी पुण्यात घेण्यात आलेल्या एल्गार परिषदेचा माओवाद्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या आरोपींचा पुणे न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळलाय. माओवाद्याशी संबंध असल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेल्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नजर कैदेत ठेवण्यात आलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्यापैकी ॲडव्होकेट सुधा भारद्वाज, ॲडव्होकेट अरुण फरेरा, वेर्नान गोसालविस ह्यांचा जामीन अर्ज आज सत्र न्यायाधीश KD वडणे यांनी फेटाळून लावलाय. आज तीन लोकांचे जामीन अर्ज जे होते त्याच्यावरती ऑर्डर होती. वर्नन गोन्साल्विस, अरुण फरेरा आणि सुधा भारद्वाज, तर त्या तिघांचे सुद्धा जामीनाचे अर्ज आज कोर्टाने फेटाळलेले आहेत. मुख्यतः कोर्टाने हे धरलं आहे की जे काही डॉक्युमेंट सीज झाले होते आधीचे जे आरोपी अटक होते प्लस ह्या तिघांकडून, तर ते डॉक्युमेंट्स ईमेल्स असतील तर त्याच्यावरनं असं सिद्ध होतं की आमचं CPI माओवादी या संघटनेबरोबर आमचा संबंध आहे आणि या कारणासाठी कोर्टाने प्रायमाफेसी केस मेड आउट केली प्रॉसिक्युशनने आणि म्हणून आमचे अर्ज फेटाळलेले आहेत. आज तिघांचा जामीन अर्ज फेटाळल्याने उच्च न्यायालयात अपील करून त्याबाबत निर्णय येईपर्यंत नजर कैदेत वाढ करावी असा विनंती अर्ज बचाव पक्षाने न्यायालयाकडे केला आहे. आम्ही आत्ता एक अर्ज फेटाळल्यानंतर एक अर्ज परत एक दिलेला आहे की आम्हाला हायकोर्टात ह्या ऑर्डरच्या विरुद्ध जायचं आहे, परंतु तोपर्यंत आम्हाला एक आठवड्यासाठी हाऊस अरेस्ट जे आज रात्रीपर्यंत आहे ते कंटिन्यू व्हावं एक आठवड्यासाठी असा एक अर्ज दिलेला आहे. त्याच्यावर अजून ऑर्डर झालेली नाही आहे. त्यावर सरकारी वकील उज्ज्वला पवार आजच युक्तिवाद करणार आहेत. सत्र न्यायाधीश आजच ह्या नजर कैदेच्या मुदतवाढ अर्जाबाबत निर्णय देतील. नाही, सरकारी वकिलांनी आज काही म्हणणं मांडलेलं नाही आहे. आज फक्त ऑर्डरसाठीच होतं. फक्त आम्ही जो एक्सटेन्शनसाठी अर्ज दिलेला आहे त्याच्यावरती आता दुपारी आर्ग्युमेंट होईल. आता मुदतवाढीचा बचाव पक्षाचा अर्ज सत्र न्यायालयाने जर फेटाळून लावला तर कोणत्याही क्षणी मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. आज सुप्रीम कोर्टामध्ये एक रिव्ह्यू पिटिशन आम्ही जे फाईल केलेलं आहे ते आज दुपारी निघण्याची शक्यता आहे, परंतु ते इन चेंबर्स होतं त्यामुळे त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट वगैरे काही होणार नाही आहे. आणि तसंच हायकोर्टात सुद्धा एक 2-3 पिटिशन्स आज निघणार आहेत दुपारी. जे काही आरोपी अजून अटक नाही झालेले त्यांचे वॉशिंगसाठी जे पिटिशन्स आहेत ते आज दुपारी निघण्याची शक्यता आहे.